कोल्हापुरातील जावळाचा गणपती ते फुलेवाडी या रस्त्यावर शालिनी पॅलेस जवळून जाणाऱ्या ओढ्यात काही बेशिस्त नागरिकांकडून कचरा टाकला जातो, त्यामुळं या नाल्यात कचऱ्याचा खत साचला असून पावसाळ्यात नाल्यातील पाण्याबरोबर हा कचरा थेट पंचगंगा नदीत मिसळतो. महापालिकेनं तातडीनं या नाल्याची स्वच्छता करावी आणि नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती आहे. काही अति शहाणे आणि बेजबाबदार नागरिक घरातील कचरा प्लास्टिक पिशवीत भरतात आणि रस्त्याकडेला किंवा नाल्यात फेकून देतात. पूजेची फुलं आणि निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडण्याची मानसिकता आहे, त्यामुळं घरातील निर्माल्य सर्रास ओढ्यात किंवा नदीत टाकलं जातं. त्यातूनही नदी नाल्यांचं प्रदूषण होत आहे. फुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालिनी पॅलेस परिसरात एक ओढा असून त्यावर पूल आहे. त्या पुलावर काही बेशिस्त नागरिक वाहनं थांबवतात आणि गाडीला अडकवलेली कचऱ्याची पिशवी थेट ओढ्यात भिरकवतात. अशा कचऱ्याच्या पिशव्यांचा खच नाल्यामध्ये साचलाय. पावसाळ्यात या नाल्यातील कचरा पाण्याबरोबर थेट पंचगंगा नदीत मिसळेल, त्यातून नदीच्या प्रदूषणात भर पडणार आहे हे उघड आहे. शालिनी पॅलेस जवळील नाल्यातील कचरा हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा पद्धतीनं अनेक बिनडोक नागरिकांकडून घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यात टाकला जातोय. त्यामुळंच अनेक रस्त्यांच्या कडेला किंवा ओढ्यांमध्ये नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचत आहेत. महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नाल्यांची स्वच्छता केली जाते, मात्र शालिनी पॅलेस परिसरातील या नाल्याची कधीही स्वच्छता झालेली नाही, त्यामुळं महापालिकेनं या नाल्याची तातडीनं स्वच्छता करावी आणि नाल्यातील कचरा किंवा निर्माल्य टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.